सात तारखेपासून रामोशी समाजातले हिंगणगावची लोक इथं रामोशी आमोदपोषणसाठी बसलेले होते. तर 11 तारखेपासून स्वाभिमानी रामोशी महासंघाच्या माध्यमातून पाठपुरावा करून काल आमचे कलेक्टर श्वेता सिंग मॅडम बरोबर मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही प्रामुख्याने मागणी केलेली की 242 एकर त्याची फसवणूक झालेली आहे लोकांची जमीन, त्याची CBI मार्फत चौकशी करावी आणि ह्या लोकांना अशिक्षित आहे ती मेंढ्या अंगठे घेऊन जी लोकांनी फसवले त्यांनी हे पूर्णपणे हे प्रकरण पडताळावं. तर त्यांनी आम्हाला काल दिलास दिला की ह्याचा आम्ही CBI चौकशी करू. तर त्यामुळं आज आम्ही हे उपोषण मागं घेत आहे. जमीन किती आहे? एकूण जमीन ही 242 एकर आहे. त्यात 93.5 एकराची फसवणूक करून घेतलेली आहे आणि वाटपपत्रसुद्धा फसवणूक झालेली आहे. 57 आणि 54 एकर असे अनुक्रमे त्या दोघांनी जमीन घेतलेली आहे. तरी आत्ता काल आमची मीटिंग झाली, मॅडमांनी चौकशी करू असं आश्वासन दिलेलं आहे. CBI चौकशी प्रियाताई नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग झालेली काल कलेक्टर साहेबांशी, त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यासाठी आज आम्ही उपोषण मागे घेत आहोत.